मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि करा चॅनल आणि दाबा बेल मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग आणि अपघात हे आता समीकरण झाले दररोज सकाळी चांगल्या बातमीची अपेक्षा असताना या महामार्गावरील अपघाताच्या बातमीने हल्ली सकाळ सुरू होते काल झालेला महाभीषण अपघात घडल्यानंतर आज सकाळीही मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढेकू गावाजवळ एका कंटेनरला प्रवासी बसने जोरदार धडक दिल्याने बसच्या पुढील भागाचं प्रचंड नुकसान झालं असून बस चालकासोबतच दोन महिला जबर जखमी झाल्यात तसंच मागे बसलेले प्रवासीही किरकोळ जखमी झालेत नेहमी दुर्घटनाग्रस्तांसाठी धावून येणाऱ्या आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा आणि बोरघाटातील पोलीस यंत्रणा यांनी जखमींना मदत करण्याचं काम याही वेळेस चोख बजावलंय वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल आता युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय सह ब्युरो रिपोर्ट खालापूर नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन